प्रेमींनी ज्या गोष्टी माझ्याकडे सांगितल्या ते मी इथं मांडण्याचा प्रयत्न करेन. आमदार साहेब अध्यक्ष साहेब 2009 साली माननीय त्या काळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण काय प्रकार झाला आपल्याला चांगला माहिती आहे. 9 साली बऱ्याचशा शिवप्रेमींची धरपकड झाली आणि कोर्टात प्रकरण गेलं. 2016 साली जे 28 होते मी त्या संघटनेशी संबंध नाही म्हणून मी मांडतो. 2016 साली आमची निर्दोष मुक्तता झाली. विषय असा झाला की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचा निर्णय आम्ही शिवनेरीवर देऊ म्हणून मोठ्या प्रमाणात मांडतून लोक आले. विषय प्रशासनाकडनं मांडण्यात आला की आम्ही तिथं निर्णय देऊ, त्याच्यामुळे जमाव झाला. शिवनेरी किल्ला किंवा रायगड किल्ला असेल, पुरंदर किल्ला असेल, ही समाजाची प्रश्न सोडवण्याचं ठिकाण नाही. एक त्यात मुद्दा, आम्ही शिवजयंती करत असताना मागे शिवाजीराव डोंगरे बसले, सन्माननीय अध्यक्षांना माहीत आहेत, शिवाजीराव काळेंना सुद्धा माहीत आहे, इकडे ढोले साहेब आहेत. शिवजयंती सुरुवातीला साजरी करताना 5-25 लोकांमध्ये साजरे झालेले. शिवाजीराव इथं मागे बसलेले दगड पाठीवर नेलेले आहेत लोकांनी, सिमेंटच्या कोणी पाठीवर वाहिलेले आहेत, वाळू पाठीवर वाहिलेले. पण आज सुदैवाने पूर्ण महाराष्ट्र या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी करतो आणि शिवनेरीवर लाखोंच्या संख्येने शिवभक्त महाराष्ट्रातून येतात, शिवाजी महाराजांच्या विचाराचं अनुमोदन करतात. याच्यासारखं अभिमान ह्या जुन्नर तालुक्याला दुसरं कोणता नाही. शिवजयंती मोठ्या प्रमाणात चालली. शल्य एवढा आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्री येतात प्रोटोकॉलनुसार त्यांना ती वेळ दिली जाते, पण सर्वसामान्य जे शिवप्रेमी बाहेरून येतात ते पहाटे येतात, रात्री येतात, प्रशासनावर मोठा लोड येतो आणि त्यांना 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत वाट पाहावी लागते. 11 वाजता सन्माननीय लोक गेल्यानंतर गर्दीचा लोटा एवढा वाढतो की गडावर ती गडबड होते. पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की त्यावेळेस 5-6 वर्षापूर्वी माननीय संदीपजी पवार जे SP होते त्यांनी डीव्ही केली होती, मी स्वतः स्टेजवर होतो. मला त्यांनी इंटिमेशन दिली होती, फक्त पब्लिकला मधूनमधून तुम्ही इंटिमेशन द्या की ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांनी निघा. आणि त्यावेळेस त्यांनी डेअरिंग करून खाली पासेस दिले होते, परंतु सर्वसामान्य लोकांना सोडण्याची डेअरिंग त्यावेळेस प्रशासनाने केली. त्यांच्यासाठी मी पुढे चेअरचा टाळा वाजवू इच्छितो कारण तो प्रकार झालेला आहे. आपण जर प्रेमाने या ठिकाणी वागलो आणि पासेस देताना सुद्धा आता आम्हाला पासेस देत नाही, आमची निर्दोष मुक्तता, आम्ही काही आरोग्य नाही, पण पोलीस प्रशासन म्हणताय तर तुम्ही संभाजी ब्रिगेड, आम्ही काही तालिबानी संकट नाही, आमच्यावर हा आरोप का? आत्तासुद्धा इथं प्रशासन एम पासला गेलो तर 10 पास सुद्धा देत नाहीत आम्हाला. आणि पुढारी मंडळी 25-25, 500-200 पास घेऊन जातो, त्यांच्या डायऱ्या पहा मग असा तुझ्या भाऊ का जो जवळचा माणूस असेल त्याला पासच वाटायचे आणि जे पहिल्यापासून करतात त्यांना बाजूला ठेवायचं. याच्यामध्ये पुढे भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे आणि तोच वाद तिथं नसावा म्हणून आमची इच्छा आहे की आपण ह्यावेळेस सामोपचाराने जर सगळ्यांना मोकळं सोडलं, पासेस बंद करा असं लोकांचं म्हणणं आहे, सर्व शिवप्रेमी तुमचं ऐकतील, लोक टप्प्याटप्प्याने वेळोवेळी तिथे येतील. बऱ्याचशा लोकांना आपण इथून सूचना देऊ की सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत शक्यतो आपल्या स्थानिक लोकांनी गडावर येण्याचा प्रयत्न करू नये. बाहेरचे लोक आले ठराविक लोकांचं आपण नियोजन करता येतं, प्रशासन त्या पद्धतीने नियोजन करेल. पण माझी विनंती आहे की 16 नंतर 8-9 वर्ष झाली, माननीय अध्यक्ष आपण पुढाकार घ्यावा आणि सर्व शिवप्रेमींना मोकळ्या मनाने त्या ठिकाणी जाऊन द्यावं. माझी ही मागणी तुम्ही मान्य करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरा विषय, पंच समितीचे BDO'नी आता विषय मांडला, त्यांनी असे असे कार्यक्रम ते बऱ्याच वर्षापासून करतायत. पंच समितीमध्ये 10 लाख हा निधी हा हास्यास्पद आहे, कमीत कमी त्या विभागाला 30 लाखाचा निधी असावा. कारण पंचायत समिती जी आहे त्यांच्याकडे शाळा आहे, हायस्कूल आहे, तुम्हाला सांगतो प्राथमिक शाळा आहे, वेगवेगळे विभाग आहेत, आरोग्याचे विभाग आहेत, त्यांना विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी हे 10 लाख कसे पोहोचतील याचा विचार आपण करावा. कमीत कमी 30 लाख रुपयाचा निधी असावा जेणेकरून यांच्या प्रशासनाच्या खालून पुढची पिढी तयार होणार आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही पोवड्याचे कार्यक्रम असतील, काही व्याख्यानाचे कार्यक्रम असतील, त्यांना विविध प्रकारची प्रलोभनं दाखवण्यासाठी त्यांना बक्षीस यंत्रणा ठेवायला लागेल, लोकांचा सहभाग वाढेल. आणि मग तुम्ही 10 लाखामध्ये ठेवलं का ते तुटपुंचा कार्यक्रम करणार आणि मग ती शिवजयंती मोठ्या प्रमाणात झाली अशी वाटणार नाही. माझी विनंती आहे की आपण त्यांना 30 लाखाचा निधी आमदार साहेब आपण प्रयत्न करायला त्यांना सांगावं, ठरवलं यांना जिल्हा परिषदला आपण सांगावं आणि 30 लाखाचा निधी यांना द्यावा. आणि अजून एक विषय आहे, पाण्याचा विषय आहे. मागे मी स्वतः ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून यश एंटरप्राइसेसतर्फे 10 वर्षापूर्वी आरोप बसवलेले आहेत, अजून तिथं ते उपलब्ध आहे.
परंतु ते जो विभाग आहे आरोप लँड हा शिवजयंतीला चालू झाल्यानंतर पाणी मिळालं, 2 वर्ष मिळालं, रात्री पाईपलाईन पडल्या की रात्री माझी मुलं थांबून आम्ही रात्रभर जागून केलंच आहे, पण त्याचं मेंटेनन्स करणं, त्याची देखभाल करणं, त्या विभागाकडनं एकही पत्र आलेलं नाही. वर्षभर वॉरंटी होती, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या त्या आम्ही सगळ्या सॉल्व्ह केल्या, त्याच्यानंतर त्या प्रशासनाला सांगून सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही. आता असं कळलं आहे की आर्थॉलॉजी विभागाकडून काहीतरी आरोप बसवला जातो आहे, हे बसवले जातात, निधी खर्च होतो, पण सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होत नाही. मग अधिकारी सर्वसामान्यांसाठी काम केलं जातं की अधिकाऱ्यांना फक्त काम दाखवायसाठी केलं जातं अशी चर्चा समाजात आहे. मी नाही, मी म्हणत नाही, परंतु आपल्याकडं सामोपचारण या गोष्टी चर्चा होत, अधिकाऱ्यांनी सुद्धा बाकीच्या लोकांना समजून घ्यावं. आम्ही बोलतो म्हणजे आम्ही वाईट नाही, फक्त स्पष्ट बोलतो एवढाच माझा दोष आहे. मला बोलण्याबद्दल तुम्ही थोडासा वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय श्री. त्यांचा त्यांचा वाद, सरपतवारे बंद केले, सरपतवारे ते पाईपलाईन तोडायची का, त्यांचे सरपत जात नव्हते, थंड पाणी पब्लिकला मिळायचं, सरपतवारे ते तोडायचे, यांचं लक्ष नाही. आणि तुटल्यानंतर यांनी कधी आम्हाला विचारलं नाही की बा तुम्ही मेंटेनन्स करा, हे करा, ते करा. शासनाच्या पैशाचा अपव्यय होऊ नये हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही शासकीय अधिकारी आहात, पण तिथं आपल्याकडे काय काय आहे, त्या पोस्टरमध्ये ते आलं आहे का ते पाहावं, आणि इथून पुढे शासनाच्या पैशाचा अपव्यय होऊ नये हे लक्षात घ्या. काय त्यांची भावना रास्त आहे, आता जिथे जिथे जे जे कूलर बसवले ते कधी बसवले आणि किती कॅपॅसिटी, जे जे तक्ता माहिती करून मला एकदा तशी करायची. आणि वरती पण 12,000 लिटर आहे क्षमता. जे काय सांगता तुम्ही चेक केले, आणि आम्ही पण त्या दिवशी गेलो होतो सगळे डिपार्टमेंट, आम्ही पण तेच पाणी पितो. सर मी त्यातला मास्टर आहे, 30 वर्ष मी काम केलं. वरती आपण पूर्ण एसएसचे टँक बनवलं, त्याच्यामध्ये अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोलेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90968898. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.